नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपले नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. सध्या राज्यासह संपूर्ण देशात रब्बी हंगाम सुरू आहे. चालू रब्बी हंगामातील पिके सध्या वाढीच्या अवस्थेत आहेत. गहू आणि हरभरा ही रब्बी हंगामातील प्रमुख पिके आता वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र यंदाचे हवामान हे या दोन्ही पिकासाठी खूपच प्रतिकूल आहे. यावर्षी मान्सून काळात अपेक्षित असा पाऊस झाला नसल्यामुळे गहू लागवडी खालील क्षेत्र कमी झाले आहे. राज्यातील बहुतांश भागात कमी पावसामुळे गव्हाची पेरणी झालेली नाही. मात्र ज्या भागात पाण्याची चांगली उपलब्धता होते तेथे गव्हाची पेरणी पूर्ण झाली आहे. खरे तर गव्हाचे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. या पिकातून चांगले उत्पादन मिळत आहे. मात्र असे असले तरी गव्हाच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवण्यासाठी पिकासाठी आवश्यक पोषक घटकांची पूर्तता करावी लागते. पिकाच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेत पोषक तत्वाची कार्ये वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ पोटॅशियम दाणे भरण्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात आवश्यक असते. तसेच लोंब्या तयार होण्याच्या वेळी फॉस्फरसची अधिक आवश्यकता असते. पिकाला जोमदार वाढीसाठी नायट्रोजनची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या घटकांची किंवा NPK ची फवारणी करण्याला सल्ला दिला जातो. गावात NPK चा वापर केव्हा केला पाहिजे? गव्हाच्या पिकाला वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या NPK वापरले जातात. गव्हाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपण NPK 19:19:19 चा वापर केला पाहिजे. हे NPK गहू पिकाच्या सुरुवातीच्या 40 दिवसापर्यंत वापरले जाऊ शकते. गव्हाच्या पिकावर 40 दिवसापासून ते 60 दिवसाच्या कालावधीत NPK 12:61:00:00 ची फवारणी करावी असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच गव्हाचे पीक 60 ते 90 दिवसाचे झाल्यावर त्यात NPK 0:52:34 ची फवारणी करावी असा सल्ला देण्यात आला आहे. लोंब्या आल्यानंतर NPK 0:00:50 वापरले पाहिजे. त्यामुळे पिकातून चांगले उत्पादन मिळते असल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा पद्धतीने जर NPK खताचा वापर केला तर पिकातून कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवता येऊ शकते. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.